जय हिंद मित्रांनो. मित्रांनो, आपल्या मित्रांचे सलग मेसेज येत आहेत, बरेच मेसेज येत आहेत, आणि त्याच्यामध्ये एकच प्रश्न विचारला जातो आहे की सर, एवढ्या पावसात भरती घेणं शक्य आहे का? तुम्हाला काय वाटते? तुमचा अंदाज काय आहे? 19 तारखेला भरती होईल का सर? तर मित्रांनो बघा, आता मी फक्त तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो किंवा माझा जो काय अंदाज आहे तोच मी तुम्हाला सांगू शकतो. शेवटी आदेश द्यायचा न द्यायचा हा प्रशासनाचा काम आहे आणि ते करतात. आम्हाला फक्त काय, जशी अपडेट मिळतो आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आणि बरेचसे लोक ज्यांना मार्गदर्शनाची गरज असते, होतकरू गोरगरीब आपले जे ग्रामीण भागातले लोक आहेत, त्यांच्यापर्यंत मी फक्त माझा अनुभव आणि माझं मार्गदर्शन शेअर करत असतो. बस मला त्याच्या व्यतिरिक्त जास्त काही माहीत नाही. ओके, शेवटी आदेश काढण्याचा अधिकार जो आहे तो शासनाचा आणि प्रशासनाचा असतो. ठीक आहे, आम्हाला जे काही त्याच्यातले अपडेट्स मिळतात आम्ही तेच तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर मित्रांनो बघा, सध्या तरी कोणत्याही आदेशामध्ये किंवा परिपत्रकामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. ओके, आणि तुम्हाला माहीत आहे की सलग 6 ते 7 दिवसापासून पाऊस पडतो आहे. हा पाऊस सर्व महाराष्ट्रात आहे. ओके, आता इथे पण तुम्ही बघा वातावरण, मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो. इथलं पण वातावरण बघा कसं पावसाळा वातावरण केलेलं आहे, आणि हा वातावरण सलग 6-7 दिवसापासून आहे. बऱ्याच ठिकाणी ग्राउंड भरलेले आहेत, पावसाने सगळं तळतुंब झालेलं आहे. मग अशामध्ये भरती घेणं शक्य होईल का? तर मित्रांनो, शक्य तर होईलच, कारण ते तयारच आहेत त्या अनुषंगाने. ओके, कारण एवढ्या पावसात देखील आदेश काढले जातात, त्याचा अर्थ समजा ना की त्यांना भरती घ्यायचीच आहे. कोणत्याही परिस्थितीत विधानसभेच्या आधी भरती होणं शक्य आहे म्हणजे आहेच. ओके, फक्त आपली शारीरिक आणि मानसिक तयारी तिथे पाहिजे. आता त्याच्यामध्ये एवढं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की जर कंटिन्यू असाच पाऊस 19 तारखेपर्यंत राहिला तर डेट्समध्ये जे आहेत ते थोडं मागे पुढे होऊ शकतो. बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, पावसाच्या काळात खुल्या वातावरणामध्ये भरती घेणं शक्य होऊ शकते. ठीक आहे, जास्तीत जास्त मित्रांनो काय होणार आहे माहिती आहे का, जे भरतीचे तुम्हाला डेट पडणार आहेत ते डेट्स थोडेसे पुढे जातील. ओके, आणि एक खुल्या वातावरणामध्ये ज्या घटकाला जिथे पॉसिबल होणार आहे तिकडे होणार आहे, कारण ग्राउंड सगळीकडे काय सारखं होणार नाही आहे. तुम्हाला माहीत आहे फक्त लेखीच संपूर्ण महाराष्ट्रात एका दिवशी होणार आहे. ओके, आजच वृत्तपत्रामध्ये पण आपण पाहिलं की परभणी जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक साहेब प्रवीण परदेशी साहेब आहेत, त्यांनीसुद्धा 19 तारखेची भरतीची प्रक्रिया होणार आहे असं त्यांनी ठणक्यात त्या वृत्तपत्रात सांगितलेलं आहे. आणि इवन आजच्या न्यूजपेपरमध्ये सुद्धा पडलेलं आहे की 19 तारखेच्या अनुषंगाने सगळ्यांनी तयार राहायचं आहे. ओके, जर बघा मित्रांनो, मी तुम्हाला आत्ताही सांगतो आहे की जर कंटिन्यू पाऊस असेल तर डेट थोडे पुढे जातील, अन्यथा खुल्या वातावरणामध्ये तुमची भरती होणार आहे. तर कोणी असं समजू नका की पावसाळ्यात भरती होणार नाही, मी निवांत राहतो. कोणी निवांत राहू नका, भिजत प्रॅक्टिस करू नका. वारंवार सगळ्या व्हिडिओमध्ये हेच सांगणं आहे की भिजत प्रॅक्टिस करू नका. जेवढं तुम्ही निरोगी राहाल, जेवढं तुम्ही स्वस्थ राहाल, तेवढं तुम्ही चांगलं चांगलं मार्क काढणार आहेत. ओके, यंदा आपल्याला कोणत्याही परिस्थितीत वर्दी घ्यायची आहे. 17,441 अशी भरती पुन्हा येणार नाही भविष्यात. ओके, आणि आलीच तर त्याला किती काळ लागेल आणि काय. ओके, तर तिथपर्यंत वाट बघण्यापेक्षा यंदाच्या भरतीमध्ये आपल्याला 100% वर्दी मिळवायची आहे. ओके, काही अडत असेल, काही अडचणी असेल, तुम्ही मला कॉमेंट करा, किंवा माझा नंबर आहे तुमच्याकडे किंवा असेल किंवा मी देतो तुम्हाला, त्या नंबरावर तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करत राहा. ओके, थँक्यू, जय हिंद.